Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Agriculture, Science and Technology, Standard 12, Sample Paper or Practice Paper 2021, Lecture Number 1. Vidyarthi Mitranno, apan chapter wise purna syllabus complete kelela ahe, vyavasthit detail madhe baghitlela ahe, tyanantar apan रिविजन घेतलेला आहे चैप्टर वाइज, त्यानंतर काही अपन प्रैक्टिकल एक्सरसाइज कंप्लीट के लिए, काही अपन पेपर्स पैटर्न दिलेला होता अगोदर, आज अपन सैम्पल पेपर दोन तीन पेपर अपन प्रैक्टिस साठी तुम्हाला पेपर देत आहे, प्री प्रैक्टिस म्हणून, केस म्हणून, इम्पॉर्टन्स म्हणून देत आहे बाळांनो. जे जे मी कमेंट्स केले होते तुमच्याबरोबर ते पूर्ण मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेवटी आज आपण सॅम्पल पेपर देणार आहोत, तर विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित अभ्यास करा. या सॅम्पल पेपरनंतर राहिलेलं प्रॅक्टिकलचं एक्झरसाईजसुद्धा आपण बघणार आहोत, तर पेन आणि नोटबुक घ्या आणि व्यवस्थित लिहून घ्या पेपर. ॲन्सर तुम्ही स्वतः काढा, सगळे ॲन्सरसुद्धा काढून दिलं तर तुम्ही काय करणार मग, असे कमेंट्स येतात, सर ॲन्सर द्या काढून. पहिलं तर ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयाचं बोर्डाने क्वेश्चन बँक दिलेलं नाही, त्यामुळं रिव्हिजन वाईज प्रत्येक चॅप्टरचे क्वेश्चन काढून दिलेत. त्यानंतर आता मी सॅम्पल पेपर घेत आहे तुमचं होल सिलॅबसवर, 70 मार्काचा पेपर तुमच्यासमोर येत आहे, तर बघूया मॉडेल क्वेश्चन पेपर, सब्जेक्ट ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, सब्जेक्ट कोड 75, टाईम 3 आवर्स, मार्क 70. तर काही विद्यार्थी नवीन जॉईन झालेले असतील तर त्यांनी यूट्यूबवर जाऊन टाईप करायचं खान्स क्रॉप अकॅडमी, आणि जे तुम्हाला लागतं ते टाईप करायचं आहे. जसं पेपर पॅटर्न दिलेला आहे, अगोदर चॅप्टर वाईज आपण पूर्ण कंप्लीट केलेला आहे भाग, नंतर रिव्हिजन घेतलेला आहे, प्रॅक्टिकल एक्झरसाइज आपण 7 ते 8 एक्झरसाइज सोडून घेतलेली महत्त्वाचे, तर हे सगळं तुम्हाला यूट्यूबवर मिळणार आहे बाळांनो. तर बघू आपण मॉडेल क्वेश्चन पेपर. तर मॉडेल क्वेश्चन पेपर हे तुमच्या प्रॅक्टिससाठी आपण तयार करत आहो, देत आहो, हे तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करायचं आहे. तर क्वेश्चन नंबर 1, ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन 18 मार्क. पहिलं जे प्रश्न आहे ते 18 मार्कासाठी राहणार आहे. त्यामध्ये क्वेश्चन 1 मध्ये एकूण ABCD असे 4 प्रश्न सब क्वेश्चन राहणार आहे. त्यामधलं क्वेश्चन नंबर 1 ये सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट अल्टरनेटिव अँड कम्प्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट्स. तर याला आपण MCQ असं म्हणतो, तर 5 मार्काचे MCQ आहेत आणि 5 विचारले जातात. तर 5 च्या 5 आपल्याला करेक्ट यायला पाहिजे, तरच आपण 70 पैकी 70 मार्क घेऊ शकतो, कारण इथं आर नाही आहे. आर आहे का बाळांनो? नाही. 5 MCQ राहणार आहे, 5 च्या 5 कंपल्सरी राहणार आहे, प्रत्येक MCQ ला 1 मार्क आहे, यामध्ये 1 पण चुकायला नको, ही तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे. तर पहिलं मी दिलेलं आहे सोयाबीन कंटेंट डॅडॅस % ऑफ ऑइल. सोयाबीनमध्ये तेलाचं प्रमाण किती टक्के असतं? तर इथं पर्याय दिलेले 20, 41, 45, 55, 10. तर सोयाबीनमध्ये 20% तेलाचं प्रमाण असते. किती असते? 20%. तर लिहित असताना पूर्ण सेंटेन्स लिहायचं आहे, खाली ॲन्सर म्हणून
ये फक्त लिहून चालणार नाही, ये बरोबरच पर्याय जे दिलेलं आहे ते 20 तसं लिहायचं आहे। तर हे असं पूर्ण याच्यामध्ये उत्तर द्यायला पाहिजे। नेक्स्ट, बॉटॅनिकल नेम ऑफ मंडारिन ऑरेंज इज डॅडॅश। मंडारिन ऑरेंज म्हणजे संत्रा, संत्र्याचं बॉटॅनिकल नेम विचारलेलं आहे तर खाली दिलेलं आहे सायट्रस रेटिकुलेटा, सायट्रस इंडिका, मुसा स्पेसीज, सॅक्रम स्पेसीज असे पर्याय दिलेले आहेत। या चारपैकी योग्य पर्याय कोणतं बॉटॅनिकल नेम आहे मंडारिन ऑरेंजचं, तर ते इथं लिहायचं आहे सायट्रस रेटिकुलेटा आहे, तर ते ॲन्सर हेच आहे आणि ते सायट्रस रेटिकुलेटा असं पूर्ण वाक्यामध्ये ॲन्सर द्यायचं आहे। नेक्स्ट, थर्ड दिलेलं आहे सिडलिंग्स ऑफ संत्रा आर रेज्ड इन डॅडॅश टाईप ऑफ नर्सरी। तर संत्र्याचे रोपटे कोणत्या नर्सरी, कोणत्या टाईपच्या नर्सरीमध्ये रेझिंग केले जातात, वाढवले जातात, परमानंट नर्सरीमध्ये का फॉरेस्ट नर्सरीमध्ये का टेम्पररी नर्सरीमध्ये का मेडिसिनल प्लांट नर्सरीमध्ये। तर परमानंट नर्सरीमध्ये संत्र्याचे रोपटे तयार करतात, कारण ती नर्सरी जी असते हे टेम्पररी नसते, कारण याची लेंदी प्रोसेस असते। एक संत्र्याची कलम तयार करण्यासाठी 2 वर्ष लागतात, किती वर्ष लागतात, 2 वर्ष। मग ही टेम्पररी नर्सरी असते का, नाही परमानंट नर्सरी असते, तर इथं परमानंट नर्सरी। 4 नंबर, टिश्यू कल्चर ऑल्सो नोन ॲज डॅडॅश। टिश्यू कल्चरला दुसरं नाव काय आहे, विन विट्रो कल्चर आहे का टोटी पोटेन्सी म्हणतात का एक्सप्लांट म्हणतात का पॉलिहाऊस म्हणतात, तर इन विट्रो कल्चर असं म्हणतात। नेक्स्ट, 5 नंबर, आर्टिफिशियल रिमूवल ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन फ्रॉम बायसेक्शुअल फ्लावर इज नोन ॲज। आर्टिफिशियल रिमूवल ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन फ्रॉम बायसेक्शुअल फ्लावर इज नोन ॲज। तर मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन रिमूव्ह केलं जातं त्याला काय म्हणतात, आयसोलेशन म्हणतात का रोगिंग म्हणतात का पॉलिनेशन म्हणतात का इमॅस्कुलेशन म्हणतात, तर इमॅस्कुलेशन म्हणतात, काय म्हणतात, इमॅस्कुलेशन। तर असे 5 विचारतात बाळांनो। यापैकी जर तुम्हाला कन्फ्यूज वाटत असेल 5 च्या 5 बोर्डाचं सांगत आहे बोर्डाच्या परीक्षेमध्ये, तसं तर फर्स्ट यालाच मार्क मिळतात, परंतु काही वेळेला एखादी बीट आपल्याला कन्फ्यूज वाटत असेल, सपोज सिडलिंग्स ऑफ संत्रा रेज्ड इन डॅडॅश टाईप ऑफ नर्सरी, आपल्याला वाटत असेल की टेम्पररी नर्सरी आहे सपोज, असं वाटत असेल तुम्हाला कन्फ्यूज, तर हे 5 झाल्यानंतर 3 नंबर देऊन हे ॲन्सर लिहायला पाहिजे, तर एखादी शिक्षक तुम्हाला देऊ शकतात। नाहीतर आपण काय करतो, कुठेतरी शेवटच्या पेजमध्ये आवरमध्ये सोडत बसतो, तर तिथलं 1 मार्क आणि इथं मिळालेले 4 मार्क, तर ते एकत्र न करता तिथंच 1 सोडून देतं आणि 4 मार्क हे जास्त 4 मार्क पडलेले ते ॲक्सेप्ट करतं। तर आपण आरमध्ये सोडवायचं असेल किंवा रिपीट करा, रिपीट तर करू नये, पण एखादी जर तुम्हाला कन्फ्युजच वाटत असेल एखादी बीट, तर इथंच आपण सोडवायला पाहिजे, दुसरीकडे सोडवायचं नाही। आणि जे आर प्रश्न असतात ते सुद्धा त्यामध्ये सोडवायला पाहिजे, हा लक्षात, तर दुसरीकडे सोडवायचं नाही। आपण क्वेश्चन नंबर 1A सुरू केलं तर ए मधलेच प्रश्न असायला पाहिजे, मिक्सअप करायला नको, हे काळजी घ्यायला पाहिजे। आपण हे 3 बीट सोडतो, नंतर क्वेश्चन नंबर बी सुरू करतो, त्याचे 2 बीट सोडतो, क्वेश्चन नंबर सी सुरू करतो, नंतर आणखीन क्वेश्चन नंबर 1A सुरू करतो, असं करायचं नाही, ही काळजी घ्या बाळांनो। तर जे प्रश्न सुरू केलो, कोणतंही पहिलं सुरू करा, त्यात असं नाही की बा पहिलं सुरू करा, कोणतंही सुरू करा, पण त्याचे जे बीट आहे ते टोटल तिथंच असायला पाहिजे, असं फोडायचं नाही। क्वेश्चन नंबर 1A चे 2 बीट सोडवले, सुरू केला आपण क्वेश्चन नंबर 1C त्याचे 3, आणखीन क्वेश्चन नंबर 1A चे राहिलेले 3 बीट, असं फोडायचं नाही। जे सुरू केलं तिथंच पुन्हा जर लिहायचं असेल तर तिथंच लिहायचं, आहे ना। जर तुम्हाला आता येत नसेल
तर पुन्हा त्याच जागेमध्ये येऊन लिहायचं आहे, पुन्हा क्वेश्चन नंबर वन हे टाकून पुढं लिहायचं नाही, हे एक आवश्यक काळजी घ्या लक्षात। आणि एका पेजमध्ये 5 बीट होतात हे, तर प्रत्येक पेजवर नवीन बीट नवीन क्वेश्चन सुरू करायला पाहिजे। तर क्वेश्चन नंबर 1A ला 1 पेज लागणार, 1 पेजमध्ये 5 बीट आहे, त्यामध्ये आणखी जागा राहते। जर तुम्हाला एखादी कन्फ्यूज वाटत असेल तर पुन्हा तिथंच लिहायचं, तुम्ही दुसरीकडे लिहित बसायचं नाही, तर ते जागा रिकामी राहू द्या लक्षात। नंतर क्वेश्चन नंबर 1B, तर हे सेपरेट पेजवर सोडवायचं, सेपरेट पेजवर सोडवायचं। काय काय म्हणत आहो, बोर्डाचं पेपर या पद्धतीनं सोडवायचं। तर कुठं सोडवायचं, क्वेश्चन नंबर 1B सेकंड पेजवर। एक पेज संपला, आपलं पूर्ण पेज काउंट करत राहा किती पेज झाले, तर सेकंड पेजवर आलो आपण, तिथं क्वेश्चन नंबर 1B असं टाकायचं, मेक द पेअर टाकायचं लागलं तर। ग्रुप ए हे पूर्ण लिहायचं, ग्रुप ए मधला फॉरेस्ट, नर्सरी, रेस्टॉरेशन, रेस्टॉरंट, शेड हाऊस, करंट प्राइस ऑफ लँड, हे 4 बीट एक एक लाईन सोडून काय करायचं, ग्रुप एचं पूर्ण लिहायचं हा लक्षात। आणि नंतर बी ग्रुप कधी सुरू करायचं आहे, फॉरेस्ट नर्सरीचं ॲन्सर काय लिहायचं, ॲन्सर डायरेक्ट लिहायचं, समोर बांध दाखवायचं आणि त्याचं समोर फॉरेस्ट नर्सरीचं ॲन्सर काय, फॉरेस्ट नर्सरीमध्ये टिक प्लांट लावतात, टिक प्लांट, तर इथं फॉरेस्ट नर्सरीसमोर बांध दाखवायचं, ई लिहायचं आणि टिक प्लांट असं लिहायचं लक्षात, असं सोडवायचं, मेक द पियर है ना। नंतर 2 नंबर रेस्टॉरेशन है ना, रेस्टॉरेशन, रेस्टॉरंट है ना, तर हे जे रेस्टॉरंट आहे याचं ॲन्सर काय, ब्रेकफास्ट आहे, तर याच्यासमोर बांध दाखवून ए लिहायचं आणि ब्रेकफास्ट असं लिहायचं, काय करायचं, ब्रेकफास्ट असं लिहायचं। नंतर 3 नंबर शेड हाऊस असं लिहायचं, शेड हाऊस समोर बांध दाखवून लिहायचं आहे, 3चं ॲन्सर काय आहे, बी आहे, प्रोटेक्ट फ्रॉम डायरेक्ट सन लाईट, शेड हाऊसचं उपयोग काय की प्रोटेक्ट फ्रॉम डायरेक्ट सन लाईट, तर शेड हाऊसच्या समोर बांध दाखवायचं, बी लिहायचं आणि प्रोटेक्ट फ्रॉम डायरेक्ट सनलाईट असं लिहायचं। नंतर 4 नंबर करंट प्राईज ऑफ लँड, करंट प्राईज ऑफ लँड, 4 नंबर करंट प्राईज ऑफ लँड बांध दाखवून लिहायचं, त्याचं ॲन्सर काय, सी आहे, करंट प्राईज ऑफ लँड इकॉनॉमिकल फॅक्टर आहे, तर बांध दाखवून सी इकॉनॉमिकल फॅक्टर असं हे करेक्ट राहणार लक्षात। हे असं लिहायचं नाही 1 ला E 2 ला A 3 ला B असं करायचं नाही, हां समोरासमोर लिहायचं, ते हे लिखाण करण्याची पद्धत आहे लक्षात, ओके। नेक्स्ट 3rd पेजवर लिहायचं, क्वेश्चन नंबर 1C असं हेडिंग द्यायचं, फाइंड द ऑड वन आउट लिहायचं, फाइंड द ऑड वन आउट लिहायचं। मग इथंही हे कटिंग, ऑब्लिक लेअरिंग, ऑब्लिक ग्राफ्टिंग, ऑब्लिक काय, पार्थेनोजेनेसिस, त्याचा ॲन्सर ऑड शब्द कोणता आहे, पार्थेनोजेनेसिस आहे, मग ॲन्सर पार्थेनोजेनेसिस असं लिहायचं, पार्थेनोजेनेसिस। किंवा इथं ABCD असंही दिलं असेल तर तेव्हा D पार्थेनोजेनेसिस असं लिहायचं पूर्ण वाक्यात। नंतर 2 लेबर ऑब्लिक टॅक्सेस टू बी पेड, करंट प्राईज ऑफ लँड आणि टोपोग्राफी, तर वेगळं शब्द कोणता आहे, टोपोग्राफी आहे, तर त्या ॲन्सरमध्ये टोपोग्राफी लिहायचं वेगळं शब्द। ड्राईड मशरूम, फ्रेश मशरूम, पिकल मशरूम, कॅन्ड मशरूम, तर हे सगळे मशरूम प्रिझर्व प्रॉडक्ट आहेत, फ्रेश मशरूम फ्रेश असतं, ते वेगळे शब्द आहे, तर ॲन्सर करून फ्रेश मशरूम असं लिहायचं। नंतर 4 नंबर इमॅस्क्युलेशन ऑब्लिक पॉलिनेशन ऑब्लिक आयसोलेशन, तर आयसोलेशन हे वेगळं शब्द आहे, तर हे सेपरेट पेजवर, 3rd पेज झालं आपलं। नेक्स्ट पेज नंबर 4, क्वेश्चन नंबर 1D, राईट ट्रू ऑर फॉल्स, ट्रू ऑर फॉल्स, तर
क्वेश्चन लिहायचं, ॲग्रो टुरिझम इज अ फार्म बेस्ड बिझनेस, तर हे सेंटेन्स करेक्ट आहे, तर ॲन्सर म्हणून ट्रू लिहायचं. नंतर टू नंबर, टोमॅटो फ्रूट सुटेबल फॉर जॅम प्रिपरेशन, टोमॅटो फ्रूट जॅमसाठी योग्य आहे का नाही आहे, म्हणजे हे फॉल्स आहे, ॲन्सर करून फॉल्स लिहायचं. सी बोर्ड मार्केट आर इन्व्हॉल्ड इन इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट ऑफ गुड्स, तर हा जो वाक्य आहे हे ट्रू आहे, इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट होत असतं सी बोर्ड मार्केटमधून, ट्रू लिहायचं मग ॲन्सर. फोर नंबर, वाईल्ड ॲनिमल आर नाव टॅक्ड विथ GPS ट्रॅकर विच हेल्प इन प्रोटेक्शन ऑफ फील्ड, ट्रू आहे, तर ॲन्सर ट्रू लिहायचं. नंतर फाईव्ह नंबर, ग्रीन हाऊस प्रोटेक्ट द क्रॉप्स फ्रॉम ॲडवर्स क्लायमेटिक कंडिशन, ग्रीन हाऊस हे ॲडवर्स क्लायमेटिकला काय करतं, प्रोटेक्ट करतं, आहे ना, तर ते सेंटेन्स कसं आहे, ट्रू आहे. तसं पूर्ण सेंटेन्स लिहायचं. जर तुम्हाला या पाचपैकी एखादी कन्फ्यूज वाटत असेल, सपोज टोमॅटो फ्रूट सुटेबल फॉर जॅम प्रिपरेशन हे तुम्हाला ट्रू वाटत असेल, तर पुन्हा आणखीन तुम्ही दोन नंबर टाकून टोमॅटो फ्रूट सुटेबल फॉर जॅम प्रिपरेशन ॲन्सर ट्रू, एखादी कन्फ्यूज असेल तर तिथंच लिहायचं आहे, दुसरीकडे जायचं नाही लिहायला, शेवटी लिहायचं नाही, इथंच कधी लिहा तुम्ही, पण याच जागेमध्ये लिहायला पाहिजे पेज नंबर चारवर. असं हे चारचे चार जे आहेत क्वेश्चन नंबर वनमधले, तर एका एका पेजवर सेपरेट पेजवर लिहा, असं सुटसुटीत लिहायचं बाळांना, राहील लक्षात, असं लिहा पेपर बोर्ड एक्झाममध्ये. चार पेज संपले आपले, नंतर क्वेश्चन नंबर टू, ॲन्सर इन ब्रीफ एनी 5-10 मार्क, किती मार्कासाठी आहे, 10 मार्कसाठी आहे, किती मार्कासाठी, 10 मार्कासाठी. 5 शॉर्ट नोट्स सोडवायचे, प्रत्येकाला 2-2 मार्क आहे, प्रत्येकाला किती मार्क आहे, 2-2 मार्क आहे. मग आपण शॉर्ट नोट्स हे सेपरेट पेजवर सोडवण्याऐवजी आपण एका एका पेजवर 2-2 सोडू शकतो, तर असे आपल्याला शॉर्ट नोट्ससाठी आपल्याला 5 सोडवायचे आहेत, एक एक्स्ट्राही म्हटलं तर 3 पेजवर तसे 7 दिलेले असतात, किती दिलेले असतात, 7 पैकी 5 सोडवायचे आहेत, किती सोडवायचे, 5, तर एक 3 पेजेसवर हे कंटिन्यूमध्ये क्वेश्चन नंबर 2 टाकून ठेवायचं, यासाठी 3 पेज सोडून द्यायचे, किंवा तुम्हाला ॲन्सर सीट आल्यानंतर असं तुम्ही आखणी करून द्या, पहिलेच काय करायचं, ॲन्सर सीट आल्यानंतर तुमचं सीट नंबर वगैरे सगळं तुम्ही बारकोड वगैरे लावलं, आणि नंतर मग आखणी करायचं, पेज नंबर स्टार्ट तुमचं फर्स्ट सेकंड थर्डपासनं सुरू होते तुमचं बोर्ड एक्झामचे ॲन्सर सीट, थर्ड पेजवर क्वेश्चन नंबर 1A MCQ असं टाकायचं, नंतर 4 पेज नंबरवर क्वेश्चन नंबर 1B टाकून ठेवायचं, पूर्ण लिहायचं अगोदर, अर्धा तास अगोदर ॲन्सर सीट मिळणार आहे, आणि आणखीन पुन्हा 3 तासामध्ये आणखीन अर्धा तास एक्स्ट्रा दिलेला आहे तुम्हाला, भरपूर वेळ आहे, तसं सुटसुटीत तुम्ही हे आखणी करा, आणि तिथंच त्याचा ॲन्सर, म्हणजे ज्या प्रश्न आपण आखलेला आहे तिथंच त्याची बीट सोडवायचं तुम्ही, हा लक्षात. तर असं आपण क्वेश्चन नंबर 1B पेज नंबर 4वर, क्वेश्चन नंबर 1C 5वर, क्वेश्चन नंबर D 6वर, क्वेश्चन नंबर 2 7वर, आहे की नाही, 7 पेज नंबरवर तुम्ही क्वेश्चन नंबर 2 टाकणार आहात, आणि 7, 8, 9, 10, 9 3 पेजेस, 7, 8, 9 3 पेजेस यासाठी क्वेश्चन नंबर 2 साठी, राहील का लक्षात, असं आखणी करा, कारण एका एका पेजवर 2-2 शॉर्ट नोट्स तुमचं व्यवस्थित बसू शकतं, तर 3 पेजेस त्यासाठी राखीव ठेवायचे क्वेश्चन नंबर 2 साठी. मग जे तुम्हाला यापैकी 7 जे दिलेले आहेत, त्या 7 पैकी जे तुम्हाला एकदम परफेक्ट चांगलं सोडवता येते ते अगोदर सोडवा, पण त्या क्वेश्चन नंबर 2 आखलेलं आहे तिथं आपण कोणतंही पहिलं दुसरं सोडू शकतो यामध्ये, आहे ना, पहिलं 7वाही सोडू शकतात, तिसरी सोडू शकतात, दुसरंही पहिले, असं काही हे नसतं का सिरियली सोडवा म्हणजे, नाही, कारण क्वेश्चन नंबर 2
मध्ये जेवढे 7 बीट आहे ते 7 बीट पैकी कोणतेही स्टार्ट करू शकता, पण 7 पैकी जे 5 सोडवायचे आणि आरमधले 16 असाल तुम्ही, तर आपण 3 पेज सोडव म्हणजे 6 सोडू शकता, एखादी आणखीन एखादी पेज तुम्ही एक्स्ट्रा इथं सोडू शकतात, 4 पेज सोडून टाकायचे आरमधले, आरमधले सोडवायचं असेल तर इथंच येऊन सोडवायचं तुम्ही, शेवटच्या पेजवर टाकायचे क्वेश्चन नंबर 2-4 नंबर असेल. हां, समजत आहे का मी काय म्हणत आहे? जे क्वेश्चन नंबर 2 सुरू केलं त्याचेच बीट त्यामध्ये यायला पाहिजे, या पद्धतीनं सोडवायचं. इथं आपण दिलेल्या राईट शॉर्ट नोट्स ऑन असेप्सिस, असेप्सिसची डेफिनेशन आणि त्याचं उद्देश काय असेप्सिसचं हे लिहिणं गरजेचं आहे 2 मार्कासाठी. हे चॅप्टर नंबर 14 आहे, 14 आहे. गिव द इम्पॉर्टन्स ऑफ क्रॉप इन्शुरन्स, तर हे चॅप्टर नंबर 13 आहे. इम्पॉर्टन्स ऑफ क्रॉप इन्शुरन्स ॲग्रिकल्चरल मार्केटिंगमध्ये आहे याचं आन्सर. तर हे आन्सर म्हणजे कोणत्या चॅप्टरचं क्वेश्चन आहे ते इथं दिलेलं आहे. इनलिस्ट द केमिकल यूज्ड इन मशरूम प्रोडक्शन टेक्निक, इनलिस्ट द केमिकल यूज्ड इन मशरूम प्रोडक्शन टेक्निक. आपण कोणकोणते केमिकल वापरतो मशरूममध्ये ते इथं लिहायचं आहे. तर हे प्रश्न विचारणार नाही आहे, तर हे तेवढं महत्त्वाचं नाही. हां, नेक्स्ट, ड्रॉ नेट लेबल डायग्राम ऑफ स्ट्रक्चर ऑफ फ्लावर, तर हे बायोलॉजी रिलेटेड आहे, चॅप्टर नंबर 3 आहे. तर हे तयार ठेवा, तुम्हाला बायोलॉजीमध्ये कामाला येणार. काय करायचं आहे तुम्हाला, स्ट्रक्चर ऑफ फ्लावर, टिपिकल फ्लावरसुद्धा म्हणतात, फुलाचं स्ट्रक्चर काढायचं आहे आणि त्याला लेबलिंग करायचं आहे 2 मार्कासाठी. नेक्स्ट, राईट द युजेस ऑफ सेलफोन यूज्ड इन ॲग्रिकल्चर, ॲग्रिकल्चरमध्ये सेलफोनचं महत्त्व काय ते लिहायचं आहे. व्हॉट इज पॉलिनेशन प्रोसेस इन हायब्रिड सीड प्रोडक्शन, तर पॉलिनेशन हे इथं लिहायचं आहे. पॉलिनेशन कशा पद्धतीनं करतात ते इथं लिहायचं आहे. इंग्लिश द डिफरंट टाईप ऑफ मशरूम, मशरूमची इथं टाईप लिहायचे, किती टाईपचं मशरूम इंग्लिश करायचं आहे. तर हे चॅप्टर नंबर 9 असे 7 शॉर्ट नोट्स असणार आहे, यापैकी 5 सोडवायचे. तुम्ही एक्स्ट्रा क्वेश्चनसुद्धा सोडू शकतात, पण इथं सोडवायला पाहिजे, दुसरीकडे कुठेही क्वेश्चन नंबर टाकून सोडवायचं नाही, एक लक्षात ठेवा. लागलं जागा रिकामी ठेवा, पुन्हा कंपल्सरी सोडवणं झाल्यानंतर आपल्याला वेळ असेल तर तेव्हा आर सोडवा, इथंच येऊन सोडवा. क्वेश्चन नंबर 2 जिथं जागा आहे तिथंच येऊन सोडवायचं, एक लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन 4-12 mark. पहिला क्वेश्चन 18 मार्काचा, दुसरं 10 मार्काचं, तिसरं 12 मार्काला आहे आणि 4 सोडवायचे, 4 3 12, प्रत्येक प्रश्नाला 3-3 mark असणार आहेत. इथेही 7 प्रश्न दिलेले असणार आहेत, किती 7 पैकी 4 सोडवायचे, 3 एक्स्ट्रा आहेत, 3 क्वेश्चन एक्स्ट्रा दिलेले. तर जे तुम्हाला सुटसुटीत वाटतात आणि तुम्ही व्यवस्थित लिहू शकता तेच लिहायचे अगोदर, नंतर आरसाठी तिथं जागा ठेवा. तर एकूण 10 पेज समजा आपलं संपलेले आहेत क्वेश्चन नंबर 2, आता क्वेश्चन नंबर 3 11 पेज नंबर देऊन यालासुद्धा आपण काय करायला पाहिजे, थोडं मोठं जास्त लिहायचं आहे, 3-3 मार्कासाठी आहे, तर याला आपण 4 पेज सोडून द्यायचे, किती पेज, 4, त्यामध्ये आरमधले कवर होऊन जातात, 4 पेज क्वेश्चन नंबर 3 सोडवायचे आणि ते आखून ठेवायचे, आहे ना. तर कधी लिहायचं असेल तर इथंच येऊन 11 पेजवरच ते क्वेश्चन नंबर 3 जे टाकलेलं आहे तिथं येऊनच यापैकी बीट जे सोडवायचं आहे तिथंच सोडवायला पाहिजे तुम्ही. असं सगळ्याच पेपरमध्ये असं करा तुम्ही. इथं दिलं गिव द ऑब्जेक्टिव्ज ऑफ सीट टेस्टिंग, सीट टेस्टिंगचे ऑब्जेक्टिव्ज काय ते लिहायचे. राईट द फ्लो चार्ट ऑफ जाम प्रिपरेशन, जाम प्रिपरेशनचं फ्लो चार्ट तयार करायचं आहे. नंतर व्हॉट आर द प्रॉब्लेम ऑफ ॲग्रिकल्चरल मार्केटिंग, ॲग्रिकल्चर मार्केटिंगचे प्रॉब्लेम काय ते इथं लिहायचे आहेत. नंतर राईट द यूज ऑफ कम्प्युटर इन ॲग्रिकल्चर, ॲग्रिकल्चरमध्ये कम्प्युटरचं कसं यूज आहे ते लिहायचं आहे. राईट द यूज ऑफ ग्राउंडनट, म्हणजे ज्याला आपण इकॉनॉमिक युजेस म्हणतो, भुईमुगाचे ग्राउंडनटचे युजेस लिहायचे 2-3 मार्कासाठी. तर कमीत कमी 7 पॉईंट तरी लिहायला पाहिजे. गिव द प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग, ऑर्गॅनिक फार्मिंगचे जे प्रिन्सिपल आहेत ते प्रिन्सिपल इथं लिहायचे. नेक्स्ट, गिव द इम्पॉर्टन्स ऑफ सीड प्रोसेसिंग,
सीड प्रोसेसिंगचं महत्त्व लिहायचं बाळांनो। तर या पद्धतीनं हे तुम्ही 7 पैकी 4 सोडवायचे और मधलंही तुम्ही सोडू शकता, पण कधी सोडवायचं सगळं कंपल्सरी पेपर झालं की नंतर ऑरला सुरू करायचं लिहायचंच असेल तर। नेक्स्ट, तर 11, 12, 13, 14 14 पेजपर्यंत आपलं क्वेश्चन नंबर 3 संपलं। नंतर 15व्यावर टाकायचं क्वेश्चन नंबर 4। ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन 4। तर हे 4 चुक 16, हे 4 सोडवायचे, 6 दिलेले असतात प्रश्न, ते दिलेले असतात 6 पैकी 4 सोडवायचे, त्यालासुद्धा सेपरेट एक पेज सोडवायचं, एक पेजवर सोडवायचं ॲन्सर लिहायचं लक्षात। आणि दुसरं, फक्त तुम्ही काय करतात क्वेश्चन नंबर 4-1 करून असं लांब रेष ओढतात आणि लिहित, तेच जर आपण क्वेश्चन नंबर 1 राईट द ॲडव्हान्टेज ऑफ ॲग्रो टुरिझम असं लिहून मग ॲन्सर लिहायचं किती छान वाटणार। पण काय सवय आहे की ते क्वेश्चन नंबर 4-1 टाकतात, लांब रेष ओढतात आणि ॲन्सर करतात खाली, त्याला क्वेश्चन मार्क करतात आणि नंतर लिहितात। तर बाळांनो, वेळ आपल्याला भरपूर आहे, क्वेश्चन टाका ना हेडिंग राईट द ॲडव्हान्टेज ऑफ ॲग्रो टुरिझम किंवा ॲडव्हान्टेज ऑफ ॲग्रो टुरिझम असं हेडिंग द्या ना। काय होतं, सुटसुटीत वाटतं, तुम्हाला एक्झामिनरकडून मार्क घ्यायचे, तर तुमचं लिखाण तसं ठेवा ना छानपैकी, प्रत्येक पेजवर सेपरेट पेजवर हे सोडवायचं, सेपरेट पेजवर। तरी तर 4 पेज लागणार और मधलं 1-5 पेज आहे ना, किती पेज 5, तर कुठपर्यंत आलं तर 15, 15, 16, 17, 18, 19 पेज 19 पेज पर्यंत आपण 4 संपणार आहे की नाही। नंतर आता इथं काय दिलं, राईट द ॲडव्हान्टेज ऑफ ॲग्रो टुरिझम, ॲग्रो टुरिझमचं ॲडव्हान्टेज लिहायचं, सुटसुटीत लिहायचं, गिव द ऑब्जेक्टिव्ज ऑफ फार्म मॅनेजमेंट, ऑब्जेक्टिव लिहायचे, प्रत्येक सेंटेन्स नवं लिहायचं, राईट द फंक्शन ऑफ फार्म मॅनेजर, मॅनेजरचे फंक्शन लिहायचे, डिफाईन पार्थेनोजेनेसिस अँड राईट्स इट्स कॉजेस, तसं पार्थेनोजेनेसिस द्या, जास्त कॉजेसवर भर द्या, कॉजेस पार्थेनोजेनेसिस विचारतातच, गिव द ॲडव्हान्टेज ऑफ ग्रीन हाऊसचं ॲडव्हान्टेज काय ते, राईट द प्रोसिजर ऑफ जॅग्री गुड प्रिपरेशन त्याचं प्रोसिजर लिहायचे आपल्याला, शॉर्टमध्ये प्रोसिजर लिहायची, स्टेप वाईज लिहायचं, 6 स्टेप्समध्ये कम्प्लीट करायचं। तर असे हे 4-4 मार्काचे प्रश्न विचारू शकतात। नंतर क्वेश्चन नंबर 5A ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन डिटेल इन 1। क्वेश्चन नंबर 5A 2 प्रश्न दिलेले असणार आहेत, त्यापैकी कोणतंही 1 लिहायचं आहे बाळांना, कोणतंही 1 सोडवायचं आहे 6-6 मार्कासाठी असणार आहे, कोणतंही 1 सोडवायचं आहे। तर डिफाईन नर्सरी अँड गिव इट्स ॲडव्हान्टेजेस ऑफ नर्सरी इस्टॅब्लिशमेंट, तर नर्सरीची डेफिनेशन आणि त्याचे ॲडव्हान्टेजेस नर्सरीचे 6 मार्कासाठी विचारलेलं आहे। तर व्यवस्थित लिहायचं 2 पेजमध्ये व्यवस्थित होणार, याला 2 पेज सोडवायचं, किती पेज 2 पेजवर तुमचं संपणार लक्षात, आणि ऑरमधलंही सोडवायचं असेल तर आणखीन 2 पेज सपोज, तर 4 पेज क्वेश्चन नंबर 1 साठी सोडवायचे। तर 19 पर्यंत आलतो आहे, 20, 21, 22, 23, 23 पर्यंत आपलं हे क्वेश्चन नंबर 5 संपणार, दोन्ही ऑरमधलंही सोडवलं तर। नंतर 2 नंबर असतं, गिव इन्फॉर्मेशन ऑन द फॉलोइंग पॉईंट्स इन रिस्पेक्ट ऑफ मँगो क्रॉप, तर हे जे आहे तर हे नर्सरीवर किंवा फार्म मॅनेजमेंटवर 6 मार्काचा प्रश्न आमकास विचारणार आहे, त्याला और असणार आहे चॅप्टर नंबर 2 कमर्शियल क्रॉपवर असणारच आहे, मँगो तरी विचारणार किंवा बनाना तरी विचारणार किंवा शुगर केन किंवा संत्रा, हे क्रॉपवर 6 मार्काचं असणारच आहे, त्याचं बॉटनिकल नेम म्हणा, फॅमिली आहे ना, नंतर इकॉलॉजी म्हणजे क्लायमेट सॉइल, प्लांटिंग डिस्टन्स, प्लांटिंग टाईम, युजेस, व्हेरायटीज आहे ना, हे विचारणार। तर इथं आपण विचारलेलं बॉटनिकल नेम, फॅमिली, क्लायमेट सॉइल, प्लांटिंग डिस्टन्स आणि युजेस इन इट 2, एक मार्कासाठी असणार आहे, किती झाले 6 मार्क। तर 2 पेजवर सुटसुटीत होतं हे,
गॅस लागणार नाही, याला दोन पेज, याला दोन पेज, ऑरमधले सगळे सोडवलं, पण दोन्ही दोनपैकी एक सोडवायचं आहे, अगोदर एकच सोडवा, जागा ठेवा पुन्हा लिहिल्यानंतर ऑरमधलं हां। तर यापैकी असं हे चॅप्टर कंपल्सरी 6-6 मार्काचे इथं क्वेश्चन असणारच आहे, तर नर्सरी मॅनेजमेंटवर किंवा फॉर्म मॅनेजमेंटवर येणार आहे, आणि दुसरं चॅप्टर नंबर 2 असणारच आहे कमर्शियल क्रॉपवर, त्यापैकी कोणतंही एक सोडवायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन नंबर बी, ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन डिटेल इन 1। 8 मार्कासाठी क्वेश्चन नंबर 5B असतं, इथंही दोन दिलेले असतात क्वेश्चन, एकच सोडवायचं आहे। तर पहिलं दिलं गिव इन्फॉर्मेशन ऑन द फॉलोइंग पॉईंट इन रिस्पेक्ट ऑफ ग्राउंडनट क्रॉप, इथं ग्राउंडनट क्रॉप म्हणजेच चॅप्टर नंबर 1 ट्रेडिशनल क्रॉपवर 8 मार्काचं क्रॉप विचारणारच आहे, ते ग्राउंडनट असो, सोयाबीन असो, व्हीट असो, पॅडी असो, है ना, या चारपैकी हमखास विचारणार आहेत, ग्रामवर विचारणार नाही, चार क्रॉपवर विचारणार, तसे 5 क्रॉप आहे तुम्हाला, है ना। तर त्याचा बॉटनिकल नेम, फॅमिली, सीड रेट पर हेक्टर अँड स्पेसिंग, सॉइल अँड क्लायमेट, हार्वेस्टिंग यील्ड, असे 4 पॉईंट दिलेले, प्रत्येक पॉईंट 2-2 मार्काचं, बॉटनिकल लिहिलं 1 मार्क, फॅमिली लिहिलं 1 मार्क, सीड रेट लिहिलं 1 मार्क, स्पेसिंग लिहिलं 1 मार्क, सॉइल लिहिलं 1 मार्क, क्लायमेट लिहिलं 1 मार्क, हार्वेस्टिंग लिहिलं 1 मार्क, यील्ड लिहिलं 1 मार्क, म्हणजे प्रत्येक पॉईंट 2-2 मार्काचे, म्हणजे 8 मार्क। तर या पद्धतीनं ह्या क्रॉपवर विचारणार, या प्रश्नाला ऑर असणार आहे हायब्रिड सीड प्रोडक्शन, गिव इन्फॉर्मेशन ऑन द फॉलोइंग पॉईंट इन रिस्पेक्ट ऑफ CSH1 क्रॉप, इथं काय असतं, इन रिस्पेक्ट ऑफ जवार किंवा CSH1 ऑफ जवार क्रॉप। तर जवार क्रॉपचं CSH1 जी व्हेरायटी आहे यावर आपल्याला याचं सीड प्रोडक्शन तयार करायचं आहे, सीड प्रोडक्शन। तर प्रश्न असे विचारतात पॅरेंट्स, तर फिमेल अँड मेल CSH1चे पॅरेंट काय, CK60 अक्रॉस विथ IS84 असं लिहिलं तरी चालतं, सेपरेट फिमेल मेल लिहिलं तरी चालतं, किंवा आपण जे पाठ केलेलं आहे CK60A क्रॉस विथ IS84 तरी 2 मार्क मिळणार आहे। नंतर सीड रेट सेपरेट लिहायचं, फिमेलचं सीड रेट 8 KG पर हेक्टर, मेलचं सीड रेट 4 KG पर हेक्टर असं लिहायचं, हेडिंग देऊन लिहायचं, लेआउट ऑफ सोईंग सेपरेट पेजवर लेआउट करायचं आहे, अर्ध्यामध्ये लेआउट करायचं, अर्ध्यामध्ये लेबलिंग करायचं। नंतर रोगिंगवर लिहायचं आहे, 4-5 पॉईंट 2 मार्कासाठी आहे, अशा रीतीनं प्रत्येकाला 2-2 मार्क असणार आहे, तर 8 मार्क झाले। तर हे हायब्रिड सीड प्रोडक्शन कंपल्सरी क्वेश्चन नंबर 5B 1 किंवा 2 असणारच आहे, एकतर जवारवर किंवा कॉटन, जवारसाठी CSH1 करून ठेवायचं आणि CSH5, दुसरं कॉटनचं H4 आणि NHS44 लक्षात। तर हे कंपल्सरी विचारणार, अशा पद्धतीनं आपलं क्वेश्चन पेपर बोर्डाचं असणार आहे, तर व्यवस्थित तयारी करा, आम्ही जसं म्हटलं त्या पद्धतीने लिहा। आता याला किती पेज लागणार आहे, सफिशियंट 2 किंवा 3 भरपूर झालेलं, आपण 23 पेजपर्यंत आलं तर 23 नंतर 24 25 26 संपलं, है ना, 28 पेज असतात लक्षात। तर प्रोनीसुद्धा न घेता ऑरमधले सोडवलं तरी आपल्याला एवढे पेज लागणार आहे लक्षात। तर या पद्धतीनं बोर्ड एक्झाममध्ये व्यवस्थित सोडवा, बेस्ट ऑफ लक, जे आपले मित्र आहेत त्यांना, मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा, त्यांचाही फायदा होऊ द्या, लाईक करा, सबस्क्राईब करा, थँक्स जय जवान जय किसान।